आणि औरंगाबादचं वरदा गणपतीचं मंदिर हे शहरातील जुन्या मंदिरांपैकी एक आहे. नवीन झालेल्या कॉलनीत गणपतीची पूजा करण्यात येत होती आणि त्यातूनच भक्तांना गणपतीची मंदिर स्थापन करण्याची इच्छा झाली. काही दानशूर लोक एकत्र आले आणि एका भव्य दिव्य मंदिराची त्यांनी स्थापना केली. आज वरद गणेश मंदिर औरंगाबादचं आराध्य दैवत झालंय. चला तर मग आपणही घेऊयात औरंगाबादच्या वरद गणेशाचं दर्शन. बाप्पाची सुंदर मूर्ती म्हणजे औरंगाबादचं ग्रामदैवत. 1600 वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली ही मूर्ती स्वयंभू आहे. ही मूर्ती कुणाला सापडली, त्याचं मंदिर कसं झालं याबाबतचा इतिहास आता कुणालाच माहीत नाही. मात्र भाविकांच्या श्रद्धास्थानी असलेल्या या गणपतीचं भाविकांनी आणि परिसरातल्या व्यापाऱ्यांनी मिळून मोठं मंदिर बांधलं आणि तेव्हापासूनच हा गणपती भाविकांसाठी अतिशय श्रद्धेचं ठिकाण आहे. वरद गणेश सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा ईश्वर आहे. या ठिकाणी सकाळी 7 वाजता व सायंकाळी दुपारी 12 वाजता व सायंकाळी 7 वाजता गणेशाची आरती होती व भाविक आरतीचा भरपूर लाभ घेतात. या ठिकाणी वरद गणेशाचं वैशिष्ट्य म्हणजे भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा हा गणेश आहे. गणेश जयंतीनिमित्त माघ महिन्यामध्ये गणेश जयंती उत्सव 4 दिवसात साजरा केला जातो. त्याच्यामध्ये 21 कुंडीय गणेश याग केलेला जातो. ह्या धार्मिक उपक्रमाबरोबरच या संस्थेतर्फे सामाजिक उपक्रम म्हणून वरद गणेश वाचनालय एक चालवण्यात येतं. त्याचप्रमाणे आरोग्य सेवा या ठिकाणी पुरवली जाते. माझे वडीलसुद्धा इथं मंदिराच्या स्थापनेपासूनच गणेशाच्या सेवेत होते आणि त्यावेळेसपासून आजपर्यंत मी आणि माझी पूर्ण फॅमिली आम्ही नेहमी या मंदिरामध्ये येत असतो. गणपती म्हणजे विद्येचं आराध्य दैवत. ज्या दिवशी शाळा सुरू होतात त्या दिवशी सुद्धा या गणपतीच्या मंदिरात खूप मोठा सोहळा रंगतो आणि त्यानंतरच विद्यार्थी शाळेत जातात. मंदिराचं बांधकाम आता नवीन आहे. पूर्वी हा गणपती झाडाखालीच होता. मात्र भाविकांच्या भक्तीला पावणारा या गणपतीसाठी भाविकांनी मनसोक्त दान दिलं आणि आता गणपतीचं मंदिर सुद्धा सुंदर बांधण्यात आलं. औरंगाबादचं ग्रामदैवत असलेल्या या गणपतीला आपणही मनोभावे वंदन करूया. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.